नमस्कार मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्रथ संस्था लोअर परेल, मुंबई 11। आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रपोर्शन म्हणजेच प्रमाण। म्हणजे प्रपोर्शन म्हणजे प्रमाणची पहिली व्याख्या काय आहे ती पाहू। इक्वलिटी ऑफ टू रेशोज, इक्वलिटी ऑफ टू रेशोज इज कॉल्ड प्रपोर्शन। मराठीत काय म्हणणार त्याला, व्याख्याचा अर्थ काय दिला आहे, समान दोन गुणोत्तराला प्रमाण असे म्हणतात, समान दोन गुणोत्तराला प्रमाण असे म्हणतात। आता गुणोत्तर म्हणजेच काय असतं, तर दोन समान राशींची विभाजन करून केलेली तुलना, दोन समान राशींची विभाजन करून केलेली तुलना म्हणजेच काय असतं, गुणोत्तर म्हणजे रेशो। जर आधीचे तुम्ही दोन व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला ते रेशो म्हणजे काय आहे त्या ठिकाणी लक्षात येईल, नसेल पाहिले तर एकदा पाहून घ्या, म्हणजे रेशोचा कन्सेप्ट पण तुमचा त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल। तर आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे प्रमाण, तर समान दोन गुणोत्तराला प्रमाण असे म्हणतात। मग इथे ते दिले, फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ 5 पेन्स इज ₹60 and cost of 8 pence is 96, then we can write this as a proportion, that is, ठीक आहे। परत एकदा क्वेश्चन बघू आता आपण, नंतर पुढे काय दिले ते बघूया। कॉस्ट ऑफ 5 पेन्स इज ₹60, म्हणजे 5 पेनाची किंमत किती दिलेली आहे, 60 रुपये। 1 पेन किती रुपयाला पडेल, 60/5 म्हणजे 12 रुपयाला, म्हणजे 12×5=60 किंवा 12×5=60। आणि पुढे दिले 8 पेनांची किंमत किती दिलेली आहे, 96 रुपये। मग 96/8 केलं तर किती येईल, 96/8=12, म्हणजे 12 रुपयेच, म्हणजे एका पेनाची किंमत आली 12 रुपये। मग आता 12 पेन × 8 किती येणार, 12×8=96। म्हणजे ह्या इथं काय केलंय, का पेनांची, 5 पेनांची आणि 8 पेनांची किंमत उदाहरणामध्ये दिलेली आहे। परत एकदा बघा, 5 पेन्स 16 and 8 पेन्स 96, 60, 96, 5, 8, देन वी कॅन राईट धिस ॲज अ प्रपोर्शन, दॅट इज क्वांटिटी रेशो। क्वांटिटी म्हणजे काय, तर पेनांच्या संख्याचा रेशो काय येईल, तर 5:8, आणि प्राइस रेशो काय येईल, तर 5 पेनाची किंमत 60 रुपये आणि 8 पेनाची किंमत 96 रुपये। मग 5:8 हा झाला क्वांटिटी रेशो आणि प्राइस रेशो आला 60:96। द प्रपोर्शन इज 5:8 इन प्रपोर्शनेट विथ 60:96 ऑर 5:8=60:96। असं त्याचं काय झालं, हा प्रपोर्शन झालं, कशाचं झालं, त्या पेनांचे नग म्हणजे क्वांटिटी आणि त्याचे पैसे याच्या या ठिकाणी प्रपोर्शन म्हणजेच प्रमाण मांडलेलं आहे। हेच आपण कसं लिहू शकतो बघा, 5/8, 5/8=60/96 किंवा 60/96, बरोबर। मग पुढे दिले नोट, वी कॅन से अबव 4 नंबर्स आर इन प्रपोर्शन, म्हणजे आपण म्हणू शकतो का, आता हे जे 4 नंबर आहे, 4 कुठले, 5, 8, 60 आणि 96 हे प्रपोर्शनमध्ये आहेत। वी शुड नॉट चेंज द ऑर्डर ऑफ रेशो, म्हणजे हा रेशो ऑर्डर आपण चेंज करू शकत नाही, जसे आता लिहिले तसेच ठेवायला लागेल, 8:5 उलटा पालटा करून चालणार नाही। फर्स्ट अँड फोर्थ टर्म्स आर कॉल्ड एक्स्ट्रीम्स, हे पहिलं आणि शेवटचं पद आहे, याला काय म्हणतात, तर अंत्यपद, काय म्हणतात, तर अंत्यपद। काही वेळ ठिकाणी जर पुस्तकात तुम्ही पाहिलं तर याला आपण प्रथम पद म्हणतो आणि याला अंत्यपद म्हणतो, पण हे 5 आणि 96 याला म्हणतात एक्स्ट्रीम्स किंवा अंत्यपद, हे लक्षात ठेवा। त्यानंतर सेकंड अँड थर्ड टर्म्स आर कॉल्ड मीन्स, सेकंड म्हणजे कुठला, तर हा 8 आणि हा 60, 8 and 60 यांना काय म्हणतात, मीन्स। मीन्स म्हणजेच काय, मध्यम पद। मध्यम का म्हणतात, मधले आहेत ना ते लेखाचे, म्हणून मग ते म्हणतात मध्यम पद, हे टोकाला आहेत म्हणून झाले एक्स्ट्रीम्स किंवा अंत्यपद। ओके, सेकंड अँड थर्ड टर्म्स आर कॉल्ड मीन्स। त्याच्यानंतर आता हे कसं दिले बघा, ह्या इथे तुम्हाला लिहून दाखवले मी, 5:8=60:96, म्हणजे हा 5 आणि 96 झाले एक्स्ट्रीम्स किंवा अंत्यपद, आणि 8 आणि 60 हे झाले मीन्स, म्हणजे मध्यम पद। मध्यम पद, अंत्यपद, टोकाला आहेत म्हणून अंत्य आणि मध्ये आहेत म्हणून मध्यम। ओके, इन अ प्रपोर्शन प्रॉडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स, एक वाक्यामध्ये इथे एक्स्ट्रा झालेला आहे। प्रॉडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स, म्हणजेच काय, ते मध्यम पदाचा गुणाकार हा अंतिम पदाच्या गुणाकारा एवढा असतो। तो इथे करून दाखवले बघा, आता मध्यम आणि अंतिम कुठे आहे बघा, ते आता कुठले होते अंतिम पद आपले, तर 5 आणि 96 हे अंतिम अंत्यपद आहेत किंवा शेवटचे पद आहेत किंवा एक्स्ट्रीम्स आहेत। 5×96=60×8, म्हणजे मध्यम पद या दोघांचा गुणाकार। परत एकदा वाचतो बघा, इन अ प्रपोर्शन प्रॉडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स, म्हणजे मध्यम पदाचा आणि अंत्यपदाचा गुणाकार सारखा असतो। 96×5 केले तर 480 आले, 60×8 केले तर किती आले, 460। थोडक्यात काय, याचा तिरकस गुणाकार, 5×96 हे इथं आले आणि 8×60 हे इथं आले, 60×8 म्हणा किंवा 8×60 म्हणा, काय पण त्याला अर्थ एकच झाला, 480 बरोबर 480।
बेस्ड ऑन दिस वी कैन फाइंड एनी अननोन टर्म्स ऑफ द प्रोपोर्शन. म्हणजे जर ह्या पद्धतीने तुम्ही जर विचार केलात का हे सगळे पद प्रमाणात आहेत, तर ह्यामधलं जर का एखादं दिलेलं नसेल तर ते आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. कसं ते बघा, आता एक्झाम्पल नंबर वन मध्ये क्वेश्चन नंबर वन, 2:3 इन प्रपोर्शनेट विथ 7:x फाइंड एक्स ए आय टी टी 2010 विषय 10 साली आलेला गणित आहे, सोपं आणि अगदी फालतू गणित आहे. बघा काय दिलंय, 2:3 मग इथे कसं लिहिलं होतं आपण 5:8 ला 5/8 आणि 60/96 ला गेलं 60/96, 6:96 ला काय गेलं 60/60/96. त्याचप्रमाणे इथे बघा, आता 2:3 हे गेले 2/3 बरोबरच्या खूण केली आणि 7:x काय लागलं तर 7/x. मग आपल्या नेहमीप्रमाणे आता तिरकस गुणाकार करू किंवा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2x हे आले 2x अँड 3 × 7 किंवा 7 × 3 हे इथे लिहिले. मग काय येणार, 2x = 7 × 21 मग x = काय येणार तर 21/2. हे 2x च्या गुणाकारात आहेत, डावीकडून उजवीकडे पक्षांतर केल्यावर ते गेले भागाकारात. मग 21/2 काय येणार तर 10.5 किंवा 10.5. मग 10.5 काय आलं, ते x ची किंमत काढली. म्हणजे हे जे प्रपोर्शन आहे ना, किंवा हे जे प्रमाण आहे, या प्रमाणामधलं हे जे अंत्यपद आहे किंवा शेवटचं पद आहे ते या ठिकाणी फाईंड करायला सांगितलं होतं, ते या पद्धतीने आपण या ठिकाणी फाईंड करू शकतो. आता हे एक्झाम्पल जर तुम्हाला कळलेलं आहे, आता आपण काय करूया का नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता बघा एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ पी इन द प्रपोर्शन 8:9 = P:72 इज. म्हणजेच काय, या ठिकाणी आता आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्झाम्पल नंबर 1 आपण जसं सॉल्व्ह केलं सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता काय दिलं आहे, 8:9 म्हणजेच 8/9 = P:72 म्हणजे P/7 असं लिहू शकतो. किंवा आपण मध्यम पदांचा गुणाकार आणि अंत्यपदांचा गुणाकार करून सुद्धा ते सॉल्व्ह करू शकतो, काहीच अडचण नाही. मग आता इथे काय दिलंय, 9P म्हणजे ह्याने याला मी गुणलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा मध्यम पदांचा गुणाकार, 9P = 8 × 72 मध्यम पदांचा गुणाकार हा अंत्यपदांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे हे झाले मीन्स आणि हे काय आले 8 आणि 72 किंवा 8 and 72 एक्स्ट्रीम्स म्हणजे अंत्यपद. मग आता P = काय येणार, 8 × 72 हा इथे गुणाकार ते 9 इकडे गेला भागाकारात डिवायडेड बाय 9. मग 9 × 9 = 9, 9×8 = 72 8 × 8 = 8, 8×8 = 64 मग पी ची व्हॅल्यू काय आलेली आहे तर 64. एक्झाम्पल नंबर 3, द रेशियो ऑफ लेंथ अँड विड्थ ऑफ रेक्टॅंगल इज 4:3. हे काय जरा पहिले समजून घेऊ का, द रेशियो ऑफ लेंथ अँड विड्थ लांबी आणि रुंदीचा रेशो काय दिला आहे, लांबीचा रुंदीशी रेशो 4:3 4:3. इफ द विड्थ इज 36 विड्थ दिलेली आहे 36 रेशो काय आहे 4:3 अँड विड्थ इज गिवन 36 mm फाइंड द लेंथ फाइंड करायची. पहिले बघा आन्सर, साइड ऑफ रेक्टॅंगल आणि इथे लिहिलेलं आहे मी मेजरमेंट म्हणजे त्याचं माप. मग साइड ऑफ रेक्टॅंगलचा रेशो काय दिलेला आहे, लेंथ इथे आणि विड्थ, लेंथ टू विड्थ काय दिलाय तर 4:3 लेंथ 4 width 3. आणि मग एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, लेंथ दिलेय का विड्थ दिलेलं आहे, तर विड्थ दिलेली आहे 36. मग लेंथ काय मानली मी इथे x आणि विड्थ घेतली आपण 36 म्हणजे 36 दिलेलीच आहे इथे, बरोबर ना. मग आता याचा रेशो कसा आला, 4:3 = x/36 और 4/3 = x/36 बरोबर. मग आता तेच, मध्यम पदांचा गुणाकार हा अंत्यपदांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे मध्यम पदांचा गुणाकार म्हणजेच काय आलं तर 3 × x 3x. इथं पण मी करून दाखवलंय, असंही केलं तुम्ही तरी 3 × x = 3x येणार आणि 4 × 36 येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार. पण पुन्हा एकदा इथे सांगतो का, मध्यम पदांचा गुणाकार म्हणजे 3 × x = काय दिलंय तर अंत्यपदांचा गुणाकार और एक्स्ट्रीम्स मल्टिप्लिकेशन ऑफ एक्स्ट्रीम्स 4 × 36. मग काय आलं, x = 3 गुणाकारात तिकडे गेल्यावर भागाकारात 4 × 36 / 3. मग काय येणार, 3 म्हणजे 3 × 3 आणि 12 × 36 48 cm. याचा गुणाकार करा, भागिले 3 करा, येणार 48 cm. मग लेंथ ऑफ रेक्टॅंगल काय येणार आहे तर 48 cm. आता एक्झाम्पल नंबर 4 बघा. आता इथे गोंधळू नका का, इथे इथे 1/4 हे इथे काय असलेलं आहे, इथे यांनी दिलंय फ्रॅक्शन म्हणजे आपला व्यवहारी अपूर्णांक, अंश भागिले छेद. 1/4 = 3/12 = 4/5 = 2010 ला 2003 ला आलेला आहे
एक्झाम्पल आहे. मग आता लिहिताना जाणार 1:4:3:12 इज इक्वल टू 4:5 इथपर्यंत सेम लिहिलेलं आहे. x/1 म्हणजे इथे मी x आता अज्युम केलेला आहे घेतलेला आहे. पुन्हा एकदा तेच मध्यम पदांचा गुणाकार हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो. आता अंत्यपदाचा गुणाकार या ठिकाणी पहिले का घेतला, कारण x डावीकडे आलं का आपल्याला उदाहरण सॉल्व करायला सोपं पडतं. 1/4 × x/1 म्हणजेच x इज इक्वल टू 3/12 × 4/5. मग x/4 = 12/60 कसं काय आलं, 4 3 झाले 12 आणि 12 5 60. मग आता तिरकस गुणाकार 60x = 12 × 4 x = 12 × 4/60 60 इथे गेले भागाकारात. मग बारचो काढले 48 12 × 4 = 48/60. मग याला भाग घालवला, कशाने भाग घालवला आहे बघा, बारचोक 48 चाराने भाग घालवला. चाराने भाग घालवला तर किती येणार, ह्या इथे येणार 12, म्हणजे इथे 12 लिहिले आणि 60 चाराने भागितलं तर 15 × 60 म्हणून इथे आले 15 12/15. मग ते ह्या इथं आपल्याला लिहावं लागेल. आता इथे त्यात गंमत काय केलं बघा यांनी, इथे दिले 1/4. आता इथे जर भागाकार केला तुम्ही 3 × 1 = 3 3 × 12 म्हणजे काय येणार 1/4/1/4. आता या ठिकाणी जर मी या 12 भाग घालवला कशाने, 3 तर 3 × 12 आणि 3 × 5 = 15 3 × इथे येईल 4 12 12 कशाने भागवला मी 3 × 12 आणि 3 × 5 = 15 म्हणजे काय येणार 4/5 म्हणजे सेम हाच आकडा इथे येईल. पण आपल्याला तो आकडा या ठिकाणी लिहायचा नाही, काय त्या प्रमाणामध्ये द्यायचंय. इथे कसं गेलं बघा 1 × 3 = 3 4 3 = 12 त्याचप्रमाणे जर इथे शॉर्टकटमध्ये जर केलं तर कसं येणार, तर 4 3 12 तिप्पट केलं वरचा भाग तिप्पट आणि जो छेद आहे तो पण तिप्पट, मग 5 3 = 15 म्हणून मग या इथे 12/15 लिहायला लागेल. 4/5 लिहून चालणार नाही, अर्थात त्याचा त्यांच्या ऑप्शन मध्ये काय असणार आहे एमसीक्यूच्या त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. समजा 4/5 असेल तर आपल्याला इथे 4/5 लिहावं लागेल. पण या एक्झाम्पल प्रमाणे अंशाला काय केलंय, अंशाचं तिप्पट केलंय, इथे छेदाची तिप्पट केलंय, म्हणून याच्या पण अंशाचे तिप्पट येणार 4 3 तिप्पट म्हणजे 3 वेळा गुणाकार 4 3 = 12 आणि 5 3 = 15 म्हणून उत्तर आलं 12/15. थोडस किंचित कन्फ्युजिंग आहे किंवा थोडस काय केलं म्हणताना ट्रिकी केलेलं आहे, थोडं विचार करायला भाग पडलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने विचार करा. ओके, एक्झाम्पल नंबर 5 4:5 इन प्रपोर्शनेट विथ x/10 फाइंड x. हे तर सोपं आहे, 4 4:5 = x/10. मग आपलं परत तेच मध्यम पदाचा गुणाकार 5x बरोबर अंत्यपदाचा गुणाकार 10 × 4 x बरोबर काय येणार 10 × 4/5 10 × 4/5 5 इथे गुणाकारात होते तिकडे ट्रान्सफर केल्यावर गुणा भागाकारात गेले. मग 5 × 1 = 5 5 × 2 = 10 आणि 4 × 2 = 8 x ची किंमत आली 8. सोपं आहे, सगळ्याला पद्धत एकच. मेन लक्षात काय ठेवायचं का, मध्यपदाचा गुणाकार आणि अंत्यपदाचा गुणाकार हा सारखा असतो जे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. पुढे आता इथं जरा अजून दिलं x वगैरे टाकून फाइंड द व्हॅल्यू ऑफ x x+7:x+4 हा एक वेगळा दिलाय का इथं रेशो प्रपोर्शनेट विथ 3:2 पहिले आहे तसं गणित लिहून घेतलं x:7:x+4 = 3:2. आता परत तेच का मध्यम पदाचा गुणाकार अंत्यपदाचा, मग अंत्यपदाचा गुणाकार पहिले घेतलेला आहे x+7 × 2 म्हणजेच मग इथे काय लिहायला लागतं, आता इथे गुणाकाराचं चिन्ह देण्याची आवश्यकता नाही. 2 × x + 7 आणि ह्या मध्य पदांचा गुणाकार किंवा मधल्या पदांचा गुणाकार किंवा मीन्सचा मल्टिप्लिकेशन ऑफ मीन्स 3 × x+4. मग आता या 2 × x = 2 x आले 7 × 2 = 14 बरोबर 3 × x = 3 x 3 × 4 = 12. आता काय करायला लागेल आपल्याला, सगळे x डावीकडे घ्या आणि आकडे उजवीकडे घ्या, तर आपण x ची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. मग काय केलंय 2x - हे इथे उजवीकडे असलेली संख्या जेव्हा आपण डावीकडे घेतो तेव्हा इथं जर अधिकचं चिन्ह येतं ते होणार वजा. 2x - 3x = 12 इथे आले आणि +14 आहेत ते त्या साईडला ट्रान्सफर केल्यावर येणार -14. मग 2x - 3x मोठ्या संख्येतून छोट्या संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. पुन्हा एकदा 2 तर 3 तर काही जाणार नाही, मग 3 तर 2 वजा करायचे आहेत, तर मोठ्या संख्येतून म्हणजे 3 ही मोठी संख्या आहे, छोटी संख्या वजा करून म्हणजे 2 ही लहान संख्या आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. 3 तर 2 गेलं राहिला 1 म्हणजेच राहिला x, इथं 1 असं लिहित नाहीत x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलं म्हणजे -x आणि मग इथं पण तेच मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 14 + 12 गेले राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे आले वजा. मग म्हणून x ची किंमत काय येईल, x = 2. हे कुठनं काढले मी डायरेक्ट, तर ह्या -x म्हणजे हे जे समीकरण आलेलं आहे या समीकरणाच्या दोन्ही बाजूला वजा 1 ने गुणा, वजा 1 ने गुणले का हे झालं काय
इथं प्लस आणि हे पण काय झालं इथं प्लस, किंवा डायरेक्ट वजा वजा दोन्हीकडे सेम असल्यामुळे या इथं एक्स इज इक्वल टू टू आलेलं आहे. बरोबर, हे कळलं काय म्हणालो ते कळायला हवं. त्यानंतर लास्ट क्वेश्चन किंवा क्वेश्चन नंबर 7, 4:8 इन प्रपोर्शनेट विथ 5:x 2015. हे पण 2003 आलेले एक्झाम, सगळे एक्झाम आलेले एक्झाम्पल्स आहेत, छोटे छोटे एक्झाम्पल्स देतात काही वेळेला, पण ते आपल्याला कधी कधी परीक्षेला गेल्यावर कन्फ्यूज करतात. पण हे जर तुम्ही नीट पाहिलं आणि सॉल्व केलं ना तर काही विशेष अडचण यायला नको. तर 4:8 इन प्रपोर्शनेट विथ 5:x पुन्हा तेच केलेलं आहे का, अंत्यपदाचा गुणाकार. 4x इज इक्वल टू मध्यम पदाचा गुणाकार 8 × 5, x इज इक्वल टू 8 × 5 डिवाइड बाय 4, x इज इक्वल टू 4×4, 4×2, 8, 5×2, 10. एक्स इज इक्वल टू आले किती 10, किंवा एक्स बरोबर आलेले आहेत 10. तर एवढे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला काय केलं, का मध्य पदाचा गुणाकार अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो, किंवा अंत्यपदाचा गुणाकार मध्यम पदाच्या मध्यपदाच्या किंवा मीन्सच्या गुणाकारा एवढा असतो. तर अशा पद्धतीने हे जे प्रपोर्शनचा सुरुवातीचा भाग आहे हा तुमच्या आता लक्षात आला असेल. ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन, त्या आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आजच्यासाठी या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.